तर एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संतांची समाधीस्थाने, त्यांची कर्मभूमी. तर मित्रांनो, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा ज्या की खास जिल्हा परिषद शी संबंधित आहेत, अशा परीक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावर प्रश्नही विचारले जातात. त्याचबरोबर MPSC च्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यावर बरीच वेळेस प्रश्नही विचारले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने संत, त्यांचे समाधीस्थान किंवा त्यांची कर्मभूमी आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत आणि त्यांचे समाधीस्थान या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे आहेत. तर गाडगे महाराज यांचं समाधीस्थान अमरावती येथे आहे. तर रामदास स्वामी यांचं सज्जनगड, यानंतर एकनाथ, संत एकनाथ यांचं पैठण, तर संत गजानन महाराज शेगाव, ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी आळंदीला लिहिलेली आहे, समाधी सुद्धा तिथेच घेतलेली आहे, गोरोबाकुंभार ढोकी, चोखामेळा, पंढरपूर, मच्छिंद्रनाथ, सप्तशृंगी, तुकडोजी महाराज मोजरी, संत तुकाराम देहू, साईबाबा शिर्डी, जनार्दन स्वामी दौलताबाद, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, दामाजी पंत मंगळवेढा, श्रीधर स्वामी पंढरपूर, गुरु गोविंद सिंह नांदेड, रामदास स्वामी जांब, ज्ञानेश्वर आपेगाव, संत सोपानदेव आपेगाव, गोविंद प्रभू रिधरपूर, संत जनाबाई गंगाखेड, संत तुकाराम देहू, संत निवृत्तीनाथ आपेगाव, संत नामदेव नरसी नामदेव हिंगोली. तर हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत आणि त्यांचे समाधीस्थळ. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते पोहोचवलेले आहेत. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला, त्याबद्दल धन्यवाद.